कशी गुणाकार व्यस्त संख्या शोधायची ते पाहिलं. परंतु आता या ठिकाणी अपूर्णांक संख्या जर दिलेली असेल, आता अपूर्णांक संख्या कशा असतात, एक दोन छेद पाच, दोन छेद चार, बारा छेद अठरा, या संख्या अपूर्णांक संख्या आहेत. ओके, या अपूर्णांक संख्येची बेरीज व्यस्त संख्या जर आपल्याला जर विचारली असेल तर आपण त्याची डायरेक्ट काय करू शकतो, पॉझिटिव्हला निगेटिव्ह लावू शकतो. परंतु गुणाकार व्यस्त संख्येमध्ये आपल्याला तसं करता येत नाही, कारण की आपल्याला त्यांचा गुणाकार एक आणायचा आहे. किती आणायचा, एक. मग या ठिकाणी आपल्याला काय करता येईल, तर सर्वप्रथम एक छेद पाच या संख्येला पाहूया. ओके, आता या ठिकाणी एक छेद पाच ही संख्या दिलेली आहे, म्हणजे तुम्हाला या संख्येना अशी एक संख्या गुण घ्यायची की त्याचं उत्तर किती आलं पाहिजे, एक आलं पाहिजे. ओके, मग या ठिकाणी जर तुम्ही म्हणताल सर पाच घेतलं तर चालेल का, चालेल का नाही चालणार, या ठिकाणी पाच पाच एक पाच तर असणारच, आपण या अगोदरही पाहिले. परंतु पाच न ऑप्शन मध्ये नसल्यास पाच छेद एक ही सुद्धा या दिलेल्या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या असू शकते. पाच छेद एक ती कशा पद्धतीने, तर पहा ज्यावेळेस तुम्ही दोन अपूर्णांक संख्यांचा गुणाकार करतात त्यावेळेस काटाकाटी करते वेळेस संख्यांच्या संख्येची काटाकाटी करते वेळेस दुसरं कोणाची नाही संख्येची काटाकाटी करते वेळेस अपूर्णांक संख्या भागाकारात किंवा गुणाकारात असावे. बघा या ठिकाणी ज्या वेळेस आपण डायरेक्टली त्या ठिकाणी संख्येला भाग देतो किंवा त्यांची तिरपा गुणाकार म्हणतो, तिरपा भागाकार म्हणतो, ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस त्याचा एक नियम आहे, ज्यावेळेस आपण तिरपा गुणाकार भागाकार करून संख्येची काटाकाटी करत असतो त्यावेळेस अपूर्णांक संख्या ज्या दिलेल्या अपूर्णांक संख्या आहेत त्या एक तर भागाकारामध्ये असल्या पाहिजे, जसे की या ठिकाणी पाच छेद दोन भागिले पाच छेद दोन, एक तर भागाकारात असल्या पाहिजे किंवा एक तर गुणाकारात असाव्यात. ओके, मग या ठिकाणी जर त्या संख्या गुणाकारात व भागाकारात असल्यावर काटाकाटी होत असेल तर आपल्याला गुणाकारच दिलेला आहे, प्रत्येक संख्येला काय करायचं, गुणाकारच करायचा, म्हणजे आपल्याला काटाकाटी करता येते. मग या ठिकाणी पहा, पहिला हा पहा एक कटला एक कटला, पाच एक पाच पाच एक पाच या संख्यांचा गुणाकार केला तर एक एक एक, या संख्यांचा गुणाकार केला तर एक एक, म्हणजेच एक, म्हणजेच एक छेद पाच ची पाच छेद एक ही गुणाकार व्यस्त संख्या आहे, म्हणायला हरकत नाही. ओके, त्यानंतर या ठिकाणी ज्यावेळेस आपण भागाकार करत असतो त्यावेळेस पहा दोन छेद पाच भागाकाराला गुणाकारामध्ये घेऊन जातो. ओके, अंशातील संख्या छेदामध्ये छेदातील अंशामध्ये, दोन छेद पाच पाच एक पाच पाच एक पाच, बे एक बे बे एक पुन्हा एक छेद, म्हणजेच या दोन छेद पाच ची गुणाकार व्यस्त संख्या सॉरी पाच छेद दोन ची दोन छेद पाच आहे, म्हणायला हरकत नाही. आता या ठिकाणी पहा समतुल्य अपूर्णांक आपण पाहिलेला आहे. ओके, समतुल्य अपूर्णांकाचं काम काय आहे, एक तर छेदातील अंशात छेदात व अंशामध्ये असणारे जे काही अंक असतील त्यांना पटीमध्ये समोर घेऊन जायचे किंवा छेदामध्ये व अंशामध्ये असणाऱ्या अंकांना पटीमध्ये कमी आणायचे कमी करायचे. ओके, भागाकार करून लहान संख्या बनवली जाते, गुणाकार करून ती संख्या मोठ्या मोठ्या संख्येला मोठं स्वरूप दिलं जातं, त्याला समतुल्य अपूर्णांक असे म्हणतो आपण. ओके, कारण की त्याचं तुल्यमापन कसं असतं, सम म्हणजे सार्थक असतं, त्याची किंमत बदलत नाही. मग या ठिकाणी काय करून घेऊया आपण, या संख्येची जर आपल्याला गुणाकार व्यस्त संख्या पाहिजे असेल तर अगोदर
दोन छेद चार ला बे एक बे बे दोन चार एक छेद दोन मध्ये कन्वर्ट करून घेऊ। आता या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल दोन छेद एक ही या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या आहे। ती कशी एक एक कटले एक एक कटले एक छेद दोन ची दोन छेद एक असेल तर याची सुद्धा आपल्याला दोन छेद एक ही संख्या गुणाकार व्यस्त संख्या आहे म्हणायला हरकत नाही। ओके मग डायरेक्ट ठेवून पाहिजे असं तर डायरेक्ट ठेवून पाहू शकता दोन छेद एक 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 दोन दोन बे एक बे बे दोन्ही चार। ओके नंतर या ठिकाणी सॉरी बे एक बे बे दोन्ही चार बे एक बे बे एक बे सगळीकडे एक एक राहिलेले म्हणजे त्यांचा गुणाकार काय आलेला शेवटी एकच आलेला। ओके गुणाकार व भागाकार कोणत्याही संख्येला एक ने गुणलं तर उत्तर एक येतं कोणत्याही संख्येला एक ने भागलं तर उत्तर एकच। अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक संख्यांची गुणाकार व्यस्त संख्या शोधता आली पाहिजे। आता बघा त्या ठिकाणी बारा छेद अठरा या ठिकाणी रब करून घेतलं मी तुम्हाला क्लिअर दिसण्यासाठी बारा छेद अठरा या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या काय करते याला समतुल्य अपूर्णांकामध्ये घेऊन जाऊ। ओके कोणत्या संख्येने भाग देईल या संख्येला तीन ने भाग जातो तीन चौक बारा तीन सक अठरा। ओके आता या ठिकाणी पुन्हा दोन ने भाग जातो बे एक बे बे दोन चार बे त्रिक सहा म्हणजेच दोन छेद तीन या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या तीन छेद दोन म्हणायला हरकत नाही तीन एक तीन बे एक बे म्हणजेच या संख्येला तीन छेद दोन ही गुणाकार व्यस्त संख्या आहे म्हणायला काही हरकत नाही। ते कशा पद्धतीने काढता येईल आपल्याला त्या ठिकाणी बे एक बे बे सक बारा तीन एक तीन तीन सक अठरा सहा एक सहा आला गुणाकार एक येणं गरजेचा आहे। ओके मग तुम्ही अपूर्णांकात ती संख्या किती लहान किती मोठी करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला नैसर्गिक संख्या असतील किंवा परिमेय संख्या असतील पूर्णांक संख्या असतील त्या संख्यांची बेरीज व्यस्त संख्या व गुणाकार व्यस्त संख्या फाइंड करता आली पाहिजे। आता पहा या ठिकाणी तुम्हाला काही प्रश्न देणार आहे मी फेसबुक मधले काही प्रश्न आपण घेणार आहोत फेसबुक मधल्या प्रश्नांचा सराव जास्तीत जास्त करा। पहिला प्रश्न आहे तुम्हाला दोन तीन चार छेद दोन चार छेद दोन आठ छेद चार आणि बारा छेद सहा या संख्येची या परिमेय संख्यांची पुढील पैकी गुणाकार व्यस्त संख्या कोणती या परिमेय संख्याची या परिमेय संख्याची पुढील पैकी परिमेय संख्याची पुढील पैकी गुणाकार व्यस्त संख्या कोणती गुणाकार व्यस्त संख्या बघा त्या ठिकाणी पर्याय क्रमांक दिलेला आहे तुम्हाला आठ छेद चार दोन छेद दोन एक छेद दोन आणि चार आहे दोन। मी दिलेल्या ज्या काही संख्या बोर्डवर आहेत त्या सर्व संख्यांची आपल्याला गुणाकार व्यस्त संख्या काढायची आणि ती एकच आहे। ओके सर्वांची काय आहे एकच आहे का कारण की दिलेल्या ज्या काही अपूर्णांक परिमेय संख्या आहेत त्या परिमेय संख्या ह्या समतुल्य अपूर्णांकामध्ये बसतात म्हणून तुम्हाला त्यांची सर्वांची सर्वांना अशी एक संख्या गुणणारी घ्यायची की त्या संख्येने जर का त्या संख्येला गुणलं तर उत्तर काय येतं एक येतं। ओके तीच त्या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या असू शकते। मग आता या ठिकाणी एक एक एक्झाम्पल बघूया आपण सॉल्व्ह करून पहिलं दोन छेद चार चार छेद दोन घ्या यांचं जर संक्षिप्त स्वरूप जर घेतलं आपण तर काय येईल बेटा बे एक बे बे दोन्ही चार। ओके मग या संख्येला गुणाकार व्यस्त मध्ये जर घेतलं तर काय येणार आहे एक छेद दोन म्हणजे एक छेद दोन ही पर्याय क्रमांक तीन मध्ये पाहायला मिळते पण ठीक आहे या संख्येची मिळाली पुढील संख्येची मिळते का तेही पाहणं खूप गरजेचं आहे आठ छेद चार या संख्येचं जर संक्षिप्त स्वरूप जर घेतलं आपण तर चार एक चार चार दोन आठ म्हणजेच पुन्हा या ठिकाणी एक
अंशामध्ये दोन छेद आहे, दुसरी ही एक छेद दोन बरोबर एक. ओके, आता त्यानंतर पाहायचं की तिसरं उत्तर जर काय, तिसरी परिमेय संख्या ती जर का गुणाकार व्यस्त संख्या जर पर्यक्रमांक तीन जर असेल तर आपलं उत्तर बरोबर आहे. ओके, पहिल्या ठिकाणी बारा छेदा सहा गुणिले डायरेक्ट आपण सहा एक सहा सहा दोन्ही बारा एक छेद दोन बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला सर्व परिमेय संख्यांची गुणाकार व्यस्त संख्या पर्याय क्रमांक तीन मध्ये दिसत आहे. कारण की या संख्येला जर का आपण एक छेद दोन ने गुणलं तर उत्तर एक येते, या संख्येला जर का एक छेद दोन ने गुणलं तरी उत्तर एक येते, या संख्येला जर एक छेद दोन ने गुणलं तरी उत्तर एकच येते. मग तुम्ही म्हणता सर या ठिकाणी तुम्ही तर संक्षिप्त स्वरूप करून दाखवले, मग गुणलं कुठं? तर त्याचं कारण हे आहे, ह्या दोन छेद चार दोन छेद एक ला ज्या संख्येने गुणला गुणल्यास जेवढं उत्तर येईल तेवढ्याच त्या संख्येला दोन छेद चार नाही गुणल्यास येणारच आहे. वाटलंच एकदा व्हेरीफाय करून पहा, म्हणजे तुम्हाला पुन्हा तसला प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये निर्माण होणार नाही. बघा ठिकाणी दोन छेद चार सॉरी चार छेद दोन ला जर आपण एक छेद दोन ने जर गुणलं तर पहा बे एक बे बे दोन्ही चार. आता हे एक एक राहिलेले आहेत, एक एक राहिलेले आहेत म्हणून या ठिकाणी पुन्हा त्या संख्येला भागाचं गुणायची आवश्यकता नाही. मग राहिलेल्या संख्या कोणत्या आहेत? वरील दोन आहे, खाली दोन आहे. मग या दोन संख्यांचा भागाकार करून घ्या डायरेक्ट. ओके, बे एक बे बे एक बे म्हणजे सर्व चार जर त्या ठिकाणी एक राहिले असतील तर एक गुणिले एक एक गुणिले एक बरोबर एक छेद एक बरोबर एक. अशा पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेपही करता येतं किंवा डायरेक्टही आपल्याला सांगता येतं नियमानुसार की कोणत्याही संख्येला एक ने जर काय गुणलं लागलं तर उत्तर एकच येतं. आता या ठिकाणी पहा आठ छेद चार ला एक छेद दोन ने जर गुणलं तर बे एक बे बे चो आठ, पुन्हा चार एक चार एक एक एक, त्यानंतर पुन्हा बारा छेद सहा ला एक छेद दोन ने जर गुणलं तर बे एक बे बे सक बारा सहा एक सहा सहा एक सहा. अशा पद्धतीने तुम्हाला सर्व संख्या ह्या एक छेद दोन ने जर काय गुणल्या तर उत्तर एक येणारच आहेत. म्हणून सर्व संख्यांची दिलेल्या तीनही परिमेय संख्यांची गुणाकार व्यस्त संख्या ही पर्याय क्रमांक तीन मध्ये एक छेद दोन आहे हे तुम्हाला फिक्स सांगता येईल. ओके, चला पुढील प्रश्न पहा. तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक प्रश्न हा वेगवेगळ्या व्हरायटीचा दिसणार आहे. बघा या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे वजा तीन छेद सात या संख्येची बेरीज व्यस्त संख्या कोणती? कंबाईन प्रश्न आले बेरीज व्यस्त संख्या कोणती, तर या ठिकाणी फक्त काय करायचं आहे तर हे वजा जे चिन्ह आहे ते आपल्याला बाहेर काढायचं आहे तीन छेद सात जशाला तसं. आता या ठिकाणी बेरीज व्यस्त संख्याचा प्रश्न घेण्याचं कारण की बेरीज व्यस्त संख्या आणि गुणाकार व्यस्त संख्या याच्यामध्ये जो फरक आहे तो समजून घ्या. या ठिकाणी तीन छेद सात आहेत, या ठिकाणी सात छेद तीन होत नाही, ते गुणाकारामध्येच होतात. ओके, बेरजेमध्ये फक्त हे मायनसचं जे चिन्ह आहे ना ते प्लसचं केलं जातं, प्लसचं असेल तर मायनस केलं जातं, छेद व अंशामध्ये अदला बदल केला जात नाही. जसं त्या ठिकाणी जर काय तीन छेद सात ची बेरीज व्यस्त संख्या कोणती विचारलं असते तर सात छेद तीन सांगता आलं असतं, परंतु या ठिकाणी बेरीज व्यस्त विचारलेली आहे म्हणून वजाची अधिक केलीची, परंतु या ठिकाणी त्याचा छेद व अंश चेंज करायचा नाही. ओके, चला अशा पद्धतीने तुम्हाला बेरीज व्यस्त संख्यांचीही माहिती असणं गरजेची आहे. आता स्वाध्याय क्रमांक एक मध्ये तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पहा पहिला प्रश्न दिलेला आहे सात छेद चार चा बेरीज व्यस्त व चार छेद सात
गुणाकार व्यस्त यांची बेरीज किती? गुणाकार व्यस्त यांची बेरीज बघा या ठिकाणी सिंपल सा प्रश्न आहे, प्रश्न काय हार नाही, तुम्हाला बेरीज आणि गुणाकार मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं पहिल्याच पार्ट मध्ये की बेरीज व गुणाकार हे एकत्रित बेरीज व्यस्त संख्या आणि गुणाकार व्यस्त संख्या हा टॉपिक एकत्र आलेला आहे, एकत्रित तुम्हाला टॉपिकचा उल्लेख केलेला आहे म्हणून तुम्हाला एकत्रित प्रश्न विचारण्यास जास्तीत जास्त त्या ठिकाणी त्यांचा सहभाग असणार आहे। म्हणून या ठिकाणी आपण एकत्रित प्रश्न घेतलेला आहे 7/4 चा बेरीज व्यस्त व 4/7 चा गुणाकार व्यस्त यांची बेरीज किती। आता यांची बेरीज करायची परंतु कोणाकोणाची करायची, अगोदर त्यांच्या व्यस्त संख्या काढायच्या त्याच्या नंतर त्यांची बेरीज करायची। आता व्यस्त संख्या काढायला दोन्ही संख्या आपल्याला काढता येतात यात काही शंका नाही, पूर्णांक संख्या असो अपूर्णांक संख्या असो परिमेय संख्या असो नैसर्गिक संख्या असो कोणतीही संख्या असो आपल्याला त्या ठिकाणी त्या संख्येची बेरीज व्यस्त संख्या काढता येते। ओके मग बेरीज व्यस्त संख्या काढता येत असेल तर मग तुम्हाला त्यांची परिमेय संख्या असेल तर परिमेय संख्यांची बेरीज यायला पाहिजे, अपूर्णांक संख्या असेल तर अपूर्णांक संख्यांची बेरीज यायला पाहिजे, जर का नैसर्गिक संख्या असतील तर ती निश्चितच तुम्हाला आठवीच्या स्तरावरती बेरीज येतच असते। ओके मग चला सुरुवात करूया। पर्याय क्रमांक एक दिलेला आहे तुमच्यासाठी या ठिकाणी 0, 2 आहे 5/7, 3 आहे 4/7, 4 आहे -7/4। बघा त्या ठिकाणी 7/4 ची बेरीज व्यस्त संख्या, अगोदर आपण घेऊया बेरीज व्यस्त संख्या, बेरीज व्यस्त संख्या कोणत्या संख्येची घ्यायची 7/4। ओके मग बेरीज व्यस्त संख्या काय सांगते, अशा दोन संख्या घ्या, अशा दोन संख्या ची बेरीज बेरीज 0 येईल। ओके अशा दोन संख्यांची बेरीज 0 येईल अशी एक संख्या घ्यायची या ठिकाणी आपल्याला। मग या ठिकाणी सरळ सरळ घ्या 7/4 -7/4। ओके यांची बेरीज करायची, सॉरी आपण -7/4 मग यांची बेरीज किती येणार आहे 0 येणार आहे, म्हणून 7/4 ची बेरीज व्यस्त संख्या, बेरीज व्यस्त संख्या -7/4 आहे। ओके एक आपल्याला मिळालेली आहे। आता दुसरी काढायची गुणाकार व्यस्त संख्या, गुणाकार व्यस्त संख्या काढायची असेल तर आपल्याला त्याचा नियम माहित पाहिजे। ओके दिलेल्या संख्या दोन संख्यांचा गुणाकार हा 1 असावा। मग या ठिकाणी बेरीज व्यस्तसाठी वेगळी संख्या दिलेली आहे तर गुणाकार व्यस्तसाठी सुद्धा वेगळी संख्या दिलेली आहे 4/7 आहे। ओके सर गुणाकार 7/4 7 × 7 7 × 7 4 × 4 4 × 4 दोन संख्यांचा गुणाकार 1 आल्यास त्या गुणाकार व्यस्त संख्या असतात। ओके मग या ठिकाणी काय येणार आहे 1 1 1 मग या ठिकाणी पहा 1 1 1 1 म्हणजेच उत्तर 4/7 ची गुणाकार व्यस्त संख्या 7/4 आहे। ओके मग आता या ठिकाणी आपल्याला दोन्ही संख्या मिळालेल्या आहेत, दोन्ही संख्या जर मिळालेल्या असतील तर आपल्याला त्यांची आता काय करायची आहे प्रश्नाच्या सूचनेनुसार बेरीज करायची। बेरीज करायची असेल तर एक संख्या आहे 7/4 अधिक दुसरी आहे -7/4 जर काय 80/7 जर समान असेल तर एकदाच देतो, परंतु या ठिकाणी बेरीज
करायची क्रिया आहे, काय दिलेली आहे बेरी, क्रिया आहे आपल्या गुणधर्म